शिवनी पुलिस निरीक्षक राहुल सोनवणे ने शहर स्कूली छात्रों से मुलाकात कर पुलिस विभाग में कार्यरत पुलिस कर्मचारी और उनके कर्तव्य जिम्मेदारी नियम सुव्यवस्था महिला सुरक्षा साथ ही शस्त्र संचालन की जानकारी मंगलवार को पाशिवनी पुलिस स्टेशन के प्रांगण में स्कूली छात्रों को दी गई। जिला परिषद प्राथमिक स्कूल के छात्रों को पुलिस और उनके कार्य कर्तव्य जिम्मेदारी नियम सुव्यवस्था के बारे में जानकारी दी गई। साथ ही पुलिस शस्त्र भी प्रदर्शन कर शस्त्रों के बारे में भी छात्रों को जानकारी दी गई। किसी घटना में लिप्त आरोपी को किस तरह गिरफ्तार किया जाता है, क्या कानूनी प्रक्रिया होती है, इस बारे में जानकारी दी गई। दंगा फसाद की जगह स्थिति को कैसे निपटा जा सकता है, दंगे को किस तरह काबू में किया जाता है, किन शस्त्रों का प्रयोग इस दरमियान किया जाता है, इसकी भी जानकारी पुलिस निरीक्षक राहुल सोनवणे ने पुलिस स्थापना दिन के अवसर पर छात्रों से साझा की। इस अवसर पर बड़ी संख्या में स्कूली बच्चों के साथ शिक्षक मौजूद थे। अपने पुलिस विभाग तर्फे 2 जानेवारी पास होना हफ्त्या मध्य पुलिस रेजिंग डे हाने हफ्त्या मध्य विविध दिवसी जस कि आज अपन शालेय मुलांना प्रभात फेरी व जे पोलीस स्टेशन कड़े जे सशस्त्र है याबद्दल की माहिती देने अपन हा प्रोग्राम ठेवला होता। याकरिता जिल्हा परिषद पार्श्वनी बेसिक शाळा यांची मुख्याध्यापक त्यांचे शिक्षक वृंद आणि सर्व शालेय मुले हे आज आपल्याकडे उपस्थित झाले होते। त्यांना पोलीस स्टेशन पार्श्वनी तर्फे सर्व शस्त्राची तसेच पोलीस स्टेशनला वापरत असलेली लाठी ढाल हातकडी व इतर ज्या काही शस्त्र आहेत याबद्दलची माहिती त्यांना सविस्तर माहिती देण्यात आहे। उद्देश आहे जेणेकरून ती जी मुलं आहेत भावी पिढी जी आपली नागरिक होणार आहेत यांना पोलीस विभागाकडे कसं काम चालतं, जसं की पोलीस स्टेशनला हेडमास्टरप्रमाणेच एक प्रमुख असतो, तसेच त्याच्या आधिपत्याखाली काम करत असलेली विविध ब्रँचेस आहेत, शाखा आहेत, त्या शाखेंची माहिती, तसेच येणारा जो सामान्य माणूस आहे तक्रार घेऊन येतो त्याची तक्रार कशी नोंदवली जाते, तक्रारींचे स्वरूप, दखलपात्र स्वरूप, त्याच्यानंतर होणारा इतर त्या अनुषंगाने तक्रारी होणारी कारवाई, जसं पंचनामा असेल तसं त्या ठिकाणी साक्ष पुरावे हे सर्व तपास करून या सर्व कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर ते कागदपत्र माननीय हुजूर कोर्टामध्ये न्यायालयामध्ये पाठवण्यात येतात। त्या ठिकाणी साक्ष पुराव्यांचे वकिलामार्फत सरकारी वकील आणि त्या आरोपीचे वकील यांच्यामार्फत साक्ष पुरावे केले जातात आणि त्या अनुषंगाने त्या जज साहेब मग दोषी आढळल्यास त्याला शिक्षा सुनावतात। आपल्याकडे पोलीस विभागातर्फे आता रेजिंग डे असल्यामुळे वेगवेगळे कार्यक्रम दिवसागणिक घेण्यात येत आहेत। आज जसं आपण सांगण्यात आलं की त्याप्रमाणे की मुलांना शस्त्राची माहिती, पोलीस स्टेशनची जी काही संरचना आहे, कार्यपद्धती आहे, ती पोलिसांचे अधिकार कर्तव्य हे सांगण्यात आले। दुसऱ्या दिवशी यानंतर आपण यापुढे काही स्पर्धा घेणार आहोत, व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करणार आहोत, त्यानंतर काही स्कूल ज्युनियर कॉलेज आहेत त्या ठिकाणी सायबर गुन्हे कसे घडत आहेत, त्याच्यावर उपाय काय करता येईल, त्याच्यानंतर ट्रॅफिक आहे, वाहतुकीबाबत कसं मुलांनी नागरिकांनी नियम पाळावेत किंवा यामध्ये होणाऱ्या ज्या काही त्रुटी आहेत ज्यामुळे घडत आहेत काय अपघात घडत आहेत, आपल्याकडे अपघाताचं प्रमाण पण जास्त होत आहे, त्या अनुषंगाने आपण काय करू शकतो एक सुज्ञ नागरिक म्हणून आणि पोलीसही काय करू शकतात त्यांना या सर्व बाबींची माहिती देण्यात येते। BCN न्यूज के लिए पार्श्वनी से रुपेश खंडारे की रिपोर्ट।